रामनाथ कोविंद हे भाजपच्या पिंजऱ्यातील पोपट ठाकरे गटाच्या खासदाराची जीभ घसरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटने वन मेन नेशन वन इलेक्शनचा प्रस्ताव मंजूर केलाय. या कायद्याच्या व्यवहार्य संदर्भात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपला अहवाल दिला होता. देशात एकाच वेळी सर्व निवडणुका घेण्याचा हा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडला जाणार आहे आणि त्यानंतर त्याला मंजुरी मिळाल्यावर तो राष्ट्रपतींकडे मंजुरीला जाणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाला विरोधकांनी कडाडून विरोध केलाय. तर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांची या विषयावर बोलताना जीभ घसरली. अरविंद सावंत म्हणाले की देशाच्या गरजा कार्य काय आहेत आणि प्राथमिकता काय आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका हरियाणासोबत का घेतल्या? ज्यांना दोन राज्यांच्या निवडणुका सोबत घेता येत नाही ते किती खोटे आणि दांभिक लोक आहेत हे दिसून येते. बिलमध्ये काय प्रावधान आहेत हे पाहावं लागणार आहे. हे सगळं अधांतरी आहे. देशाला विघटनाकडे घेऊन जाण्याच्या मार्गावर हे निघाले असल्याची टीका त्यांनी यावेळी केली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नवी दिल्ली.